जय शिवराय मित्रांनो मी आज जुन्नर तालुक्यातील या हापूसबागच्या आणि तलाव याच्या मध्य बाउंड्रीवर आहे आपण पाहतो आहे आणि या ठिकाणी जी एक पाईपलाईन योजना आहे खूप जुनी अशी पाईपलाईन योजना आहे आणि ही जी योजना आहे आपण कदाचित मलिकंबर महल असं ऐकलं असेल की जो सध्या हापूसबागमध्ये आहे आणि त्या हापूसबागाच्या मलिकंबर परिसरामध्ये आजही आपण त्या ठिकाणी गेलं तर दोन अडीचशे तीनशे चारशे वर्षापूर्वीची त्या ठिकाणी मोठमोठाली चिंचेची झाडं दिसतात आणि त्या ठिकाणी जी आ, शेती केली जायची त्या शेतीला जो पाणी पुरवठा आहे हा आपल्याला ह्या असणाऱ्या परिसरातून पाहायला मिळतोय पण ही जी पाईपलाईन योजना आहे ही एवढी सुंदर केली गेली आहे आपण आत्ताही पाहतोय पुरौर, की आजही ती पूर्व पूर्ववर्त म्हणण्यापेक्षा मोडकळीस आलेल्या परिस्थितीमध्ये चालू नाही आहे बंद आहे परंतु ती जी रचना केली गेलेली के आहे अगदी अक्षरशः या वी पाईपलाईननी जमिनीखाली खोदून इथपर्यंत पाणी पुरवठा केला आपण पाहूयात की किती लांबपर्यंत ह्या पाईपलाईन योजना आपल्याला दिसतात पहा हे जर आपण पाहिलं तर अगदी दूरदूरपर्यंत आपल्याला या पाईपलाईन अशा दिसतात आणि ही जी दुसरा भाग जर आपण पाहिला जी वरून बादशाह तलावच्या साईडने आलेली आहे पहा या अशा लांबपर्यंत पाईपलाईन योजना आपल्याला या दिसतात याला उच्छ्वास जागोजागी उच्छ्वास काढलेले आहेत आणि याची विशेष म्हणजे चुन्यामध्ये याचं बांधकाम केले आपण पाहतोय की चुना वापरलेला आहे या बांधकामामध्ये आणि हे बांधकाम अजूनही पूर्व होते याच ठिकाणी हे जे गाव लागते आपल्याला आपण पाहतो आहे की हे जे गाव आहे हे हापूसबागच्या हापूबागचं गाव आहे आणि थोडंच पुढे जर आपण गेला तर मलिकंबर जो महल आहे तो पाहायला पा पाहायला मिळतोय या ठिकाणी जागोजागी उच्छ्वास देण्यात आलेले आहेत हे पा आपण पाहतो आहे मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी उच्छवास असे जागे जागे दिले आणि ही जी पाईपलाईन आहे ही संपूर्ण समोरचा जो डोंगरांग दिसतोय ही डोंगरांग जी आहे ही शिरोली गावची दिसते आपल्याला आणि पुढे जी नारळाची जी दोन झाडं दिसतात या ठिकाणी या ठिकाणचे बाबा सांगतात की बाग या ठिकाणचे बाबा सांगतात की ही जी पाईपलाईन आहे ही प्लाईन पाईपलाईन फार वर्षापूर्वीची आहे आणि ही जी पाईपलाईन आहे या ठिकाणी बाबा नाव काय तुमचं मारुती खुला हां मारुती खंडाळींच्या घराला लागूनच ही या ठिकाणी पाईपलाईन आहे साधारणतः ही दोन चारशे वर्षापूर्वीची जी असणारी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन आपण या ठिकाणाहून पाहतो आहे मी आताही तुम्हाला दाखवली की जागोजागी उच्छ्वास ही पाईपलाईन आजही पाहिलं तर खूप लांबोरपर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसते जुन्नर तालुक्यात जेवढं शोधू आपण तेवढं कमी आहे जुन्नरचा जो ऐतिहासिक वारसा आहे हा संपता संपत नाही गेली आठ वर्ष मी नऊ वर्ष जुन्नर तालुक्याची भटकंदी करतो आहे शोधतोय सांगतो आहे परंतु ही जी जुन्नरचा जो ऐतिहासिक वारसा आहे जेवढा जेवढा खोलवर जाईल तेवढा तेवढा अजून जास्तीत जास्त माहिती होतं आहे निश्चितच ह्या पाईपलाईनला कधी योग देण्याचा भेट आला भेट देण्याचा योग आला तर आपण निश्चितच हे जे गाव आहे या ठिकाणचं असणारे बाबांचं गाव कोणतं काय बाबा तुमचं हापूसबाग आपण हे जे पाहतो आहे हे जे गाव आहे हे हापूसबाग गाव आहे हे आणि याच ठिकाणी जी वेस दिसते या वेस इथून आपण समोर जर पाहिलं तर आपल्याला वेस दिसते ह्या वेशीतून हे जे मंदिर आहे मंदिरपासून वेस आहे आणि इकडे पुढे आपण हा हापसी मलला जातोय अगदी रस्त्याच्या जवळच हे हा रस्ता आहे जुन्नर ते श पुढे शिरोलीला कारखाना जो रस्ता आहे हा दिसतोय आपण आणि याच्या लागूनच ही बांधामध्ये असलेली ही आपल्याला पाईपलाईन योजना पाहायला दिसते पाण्याची पाईपलाईन योजना पाहायला दिसते शिवाजी महाराजांच्या काळातले आता हे जो पाणी पुरवठा योजना आहे एक तर आपण मलिकांबर पुरवठा योजना पाहिली असेल आणि दुसरी ही जी पाणी पुरवठा योजना आहे वर जे बादशाह तलाव आहे बादशाह तलावाच्या थोडंसं खाली जर आपण पाहिलं त्या ठिकाणी बाबा सांगतात की खूप जुनी विहीर होती आणि त्या ठिकाणावरून ही पाईपलाईन केली गेली होती ती पाईपलाईन अगदी आपसी महलपर्यंत केली गेली होती आणि त्या ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा केला जायचा असं सुंदर या ठिकाणी हे जे ऐतिहासिक वास्तूचं स्ट्रक्चर आहे आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा शेतामध्ये जाऊन दाखवतो आहे की जे उच्छवास आहेत हे उच्छवास कसे घेतले गेलेत या ठिकाणी पहा हे उच्छवास घेतले गेलेले आहेत पाईपलाईनमध्ये गाळ अडकला माती अडकली कचरा अडकला तर या ठिकाणी वरून होल दिलेले आहेत या ठिकाणी आणि याच्यातून खाली उतरून या ठिकाणी आपल्याला तो गाळ कचरा वगैरे या ठिकाणून काढला जायचं ही पाणी पुरवठा योजना पाहतो आहे आपण जी अतिशय मला वाटतं कमीत कमी हे तीन चार तीन दोन तीन किलोमीटरपर्यंत आणलेली ही पाईपलाईन आहे हे पहा आणि हे पहा याच्यातूनही तुम्हाला ही पाईपलाईन योजना पाहता येईल या ठिकाणी तुटलेली पाईपलाईन आहे आणि इथूनही पान आपण जर पाहिलं तर या ठिकाणाहून आपल्याली पाईपलाईन दूरवरपर्यंत पाहायला भेटेल दुसरी गोष्ट ह्या बाजूनी बंद आहे इकडनं पाहायला भेटेल अशी ही पाईपलाईन योजना या ठिकाणी आहे आणि ही दूरवरपर्यंत हा जो सबो समोरचा जो भाग आहे